शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आज अपन या ठिकाणी डॉक्टर रामास्वामी यांना निरोप देण्यासाठी उपस्थित आहोत। या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या महापालिकेचे सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, महापालिकेचे सभागृह नेते, सभागृहातील विरोधी पक्ष नेते, स्थायी समिति सभापति, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नगरसेवक, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझे अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार बंधू भगिनी, निरोप समारंभ आज जसं आता रामास्वामी साहेबांनी सांगितलं की आम्ही सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर सर्वसाधारणपणे असं गृहीत धरतो की आपली पोस्टिंग एखाद्या ठिकाणी झाल्यानंतर 2 ते 3 वर्षात आपली बदली होणार आहे आणि त्यामुळे निरोप समारंभ हा प्रकार अनिश्चित असतो, परंतु तो निरोप समारंभ कसा व्हावा, कसा असावा, तो असे प्रसंग फार कमी वेळा येतात की ज्या ठिकाणी निरोप देण्यासाठी सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी, मीडिया, गावातील नागरिक हे सर्व ज्यावेळेस एका ठिकाणी उपस्थित होतात एवढ्या मोठ्या संख्येने, त्यावेळेस लक्षात येतं की त्या अधिकाऱ्याने या ठिकाणी काम करत असताना कोणती छाप छोडलेली आहे, कशा प्रकारचं काम या ठिकाणी। निश्चितपणे प्रत्येक आयुक्त किंवा महापौर लोकप्रतिनिधी हे त्या ठिकाणी काम करत असताना आपलं आपलं योगदान कमी जास्त प्रमाणात देत असते, परंतु ज्या सचोटीने, ज्या हिरिरीने आपण त्या ठिकाणी काम करतो त्याच्यावर हा जो रिस्पॉन्स लोकांचा आपल्याला पाहायला मिळतो तो अत्यंत महत्त्वाचा। सकाळी मी साहेबांशी चर्चा करत असताना मी मुद्दाम त्याला विनंती केली की मला तुमच्याशी थोडं डिस्कस करायचं आहे। त्याचं कारण आपण नेमके कोणते उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत, बऱ्याच वेळा त्या कारकिर्दीमध्ये ते उपक्रम पूर्ण होत नसतात, ते आपण सुरू करतो दरम्यान बदली झाली, तर ते चांगले उपक्रम पुढे आपल्याला चालू ठेवता यावेत, त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येत असेल तर ते करण्याचा प्रयत्न करावा आणि म्हणून ते समजून घेणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं। म्हणून मी साहेबांना विनंती केली की मला या संदर्भात आपल्याशी चर्चा करायची आणि आपलं गायडन्स त्या ठिकाणी मला आवश्यक आहे आणि आमची अतिशय सकारात्मक चर्चा सकाळी झाली। नवी मुंबई महापालिका एक सुसंस्कृत तर आहेच, पण आज महाराष्ट्रात नंबर 1 वर असलेली महापालिका आहे, याचा आपणा सर्वांना निश्चितपणे सार्थ अभिमान आहे आणि तो असला पाहिजे, त्या भावनेतून आपण या ठिकाणी पुढील काम केलं पाहिजे। रामास्वामी साहेबांनी मला सकाळी बोलताना असं 1-2 वेळा बोलले की या महापालिकेमध्ये काम केल्यानंतर दुसऱ्या महापालिकेत आपण काम करू शकत नाही। त्याचं कारण माझा सुद्धा पब्लिक सर्व्हिसमध्ये जवळपास 32 वर्षाचा अनुभव, सुद्धा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद त्या सगळ्या पाहिलेल्या आहेत आणि त्या महापालिकेमधलं वातावरण एकंदरीत त्या ठिकाणी गेलं तर आपल्याला अत्यंत गोंधळ, गर्दी आणि असं एक वेगळं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं।
आणि जेव्हा आपण या महापालिकेमध्ये आल्यानंतर पहिलं तर अतिशय कॉर्पोरेट लुक म्हणजे मला एक अनुभव या ठिकाणी सांगायला हरकत नाही. IAS अकॅडमी मसुरीमध्ये लवासनामध्ये आम्ही ट्रेनिंगला असताना एक स्टडी टूर असतो आमचा एक, तर आम्हाला अकॅडमीने अहमदाबादला घेऊन गेलो. आणि त्या ठिकाणी जे महापालिकेमध्ये महापालिकेने जे काम केलेलं आहे, त्या लोकांना सुविधा देण्यासंदर्भात आरोग्यविषयक असेल, हॉस्पिटलचं अपग्रेडेशन असेल, ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल, स्वच्छता असेल, ह्या गोष्टी आम्हाला त्यांनी दाखवल्या. आणि त्यानंतर उत्सुकता म्हणून आम्ही एक 4-5 अधिकारी तिथल्या विधानसभेमध्ये व्हिजिटला गेलो स्वतःहून की आपण बघूया असं उत्सुकता म्हणून. त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळालं की आपल्या मंत्रालयात भरपूर गर्दी असते. कधी गेलं तर मंत्रालयाच्या बाहेर आतमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी असते. म्हणजे कुठलीही गर्दी मला पाहायला मिळाली नाही. त्याचं कारण की आम्ही माहिती घेतली, म्हणजे उत्सुकता वाटली, अत्यंत कमालीची बाब ज्याला आपण म्हणू शकतो. माहिती घेतल्यानंतर असं समजलं की त्या त्या विभागामध्ये किंवा त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्या लोकांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडवले जातात. निश्चितपणे आपल्या राज्यात पण तशीच परिस्थिती आहे, परंतु कदाचित तो ट्रेंड असेल की त्या ठिकाणी जसे नगरपालिका आहे, महापालिका आहे, अनेक लोक येत असतात, तसे मंत्रालयात येतात. पण या महापालिकेमध्ये मी पाहिलं की अतिशय सिस्टमॅटिक असं काम या ठिकाणी चाललेलं आहे. विशेषतः रामास्वामी साहेबांनी या ठिकाणी ज्या सिस्टीम्स लावलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या विभागामध्ये आता आरोग्य विभागाचं रुग्णालयाचं अपग्रेडेशन असेल, नवीन CBSE शाळा सुरू करणे हा अत्यंत नाविन्यपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये आणि महापालिकेतर्फे सुरू करणं हे अतिशय अभिमानाची बाब आहे. ट्रान्सपोर्ट रिलेटेड आपल्याला इलेक्ट्रिक बसेस या ठिकाणी आपण खरेदी करतोय, सायन्स सेंटर सुरू करणं असे अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी साहेबांनी सुरू केलेले आहेत. ते पुढील कालावधीमध्ये आपण निश्चितपणे ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपल्याला राबवता येतील अशा प्रकारचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. मी सांगत होतो की या महापालिकेत काम केल्यानंतर दुसऱ्या महापालिकेत काम करणं मुश्किल आहे. जसं मी जिल्हा परिषद रायगडमध्ये वन ऑफ द डिफिकल्ट जिल्हा परिषद इन द स्टेट यांचे तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना माझी बदली झाल्यानंतर अशाच प्रकारचा त्या ठिकाणी निरोप समारंभ आयोजित केला गेला. आणि त्या निरोप समारंभाला सुद्धा आमदार, खासदार आणि सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व जिल्हा परिषद मेंबर्स, पंचायत समिती सभापती, सर्व अधिकारी कर्मचारी उत्स्फूर्त प्रमाणात उपस्थित होते. आणि तिथे स्थायी समिती सभापतीने भाषण करताना सांगितलं, साहेब ह्या जिल्हा परिषदमध्ये 14 वर्षानंतर पहिल्यांदा निरोप समारंभ होतो. कारण जनरली अगोदर त्या ठिकाणी CEO त्याचं काम चांगलं नव्हतं असं मला या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं नाही आहे. प्रत्येक माणसाचं त्या ठिकाणी एक चांगलं योगदान प्रत्येक कामामध्ये असतं. त्यांनी सांगितलं की एकतर ते CEO रजेवर असताना बदली करून घ्यायचे किंवा बदली झाल्यानंतर कधी निघून गेले ते कळायचं नाही. तर हा एक आजचा प्रसंग मला त्यावेळेसचा आठवला, आजचा निरोप समारंभ पाहून, म्हणून मी हा या ठिकाणी मुद्दा उल्लेख करतोय. आपल्या देशामध्ये लोकशाही प्रणाली आहे, तसंच स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, नगरपालिका महापालिका असो, लोकशाही प्रणालीवर चालतं. लोकशाही प्रणाली म्हणजे या ठिकाणी निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयाने या ठिकाणी चांगलं काम होऊ शकतं, त्यामुळे माझा याच्यावर ठाम विश्वास आहे. म्हणून आपण सर्वांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी समन्वय साधून ती कुठल्याही पक्षाचे असोत, कुठल्याही याचे असोत, त्या ठिकाणी आपण विचार विनिमय करून या शहरासाठी चांगलं काय करता येईल
आणखी चांगले उपक्रम काय या ठिकाणी राबवता येतील, लोकांना चांगल्या सेवा कशा देता येतील, वेळेमध्ये कशा देता येतील या संदर्भात पुढील कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि निश्चितपणे आज आपण स्वच्छता अभियानमध्ये राज्यामध्ये नंबर एकला आहोत, देशामध्ये 7 नंबरला आपण या ठिकाणी रामास्वामी साहेबांनी 8 नंबरवरून आणि निश्चितच लोकप्रतिनिधी यांच्या सहाय्याने त्यांच्या मदतीने आपण 7 नंबरवर गेलेलो आहोत. पण मला निश्चितपणे या ठिकाणी खात्री आहे की आपण देशामध्ये पहिल्या 3 मध्ये आपण येण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू. त्याच्या दृष्टीने आपलं स्थान या ठिकाणी राहील. रामास्वामी साहेबांनी जो या ठिकाणी एक स्टँडर्ड घालून दिलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं आणि त्याच्यामुळे आपली जबाबदारी निश्चितपणे दांडी आहे. कारण बऱ्याच वेळा एका लेवलवरून एक ऑप्टिमम लेवलवर आल्यानंतर त्याच्या पुढे प्रगती करणं जसं थोडंसं डिफिकल्ट असतं, त्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. जसं आपण म्हणतो युरोपमध्ये त्या देशाचा ग्रोथ रेट जो आहे तो जनरली 1-2 किंवा काही देशांचा 0 असतो आणि आपला 7-8-9-10-11 आपण जातो, कारण आपल्याकडे डेव्हलपमेंट तेवढी झालेली नसल्यामुळे तो ग्रोथ रेट आपल्याला तो अचीव करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आज आपल्याकडे सगळ्यात सुदैवाची बाब आहे की फंड्सचा तेवढा क्रंच नाही आहे. म्हणजे मी पाहिलेल्या महापालिका नगरपालिका की ज्या ठिकाणी पगार करायला त्यांच्याकडे निधी नसतो कर्मचाऱ्यांचे, या ठिकाणी आपल्याकडे आता 7वा वेतन आयोग आपण इमिजिएटली आपल्याला जाहीर केलेला आहे. आणि म्हणून पुढील कालावधीमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांचं जे कल्याण आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण काम करणार आहोत. पण त्याला 7 हे सचोटीपूर्ण 7 या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाहिजे की आपलं शहर याच्यापेक्षाही चांगलं, म्हणजे आपलं स्मार्ट सिटीमध्ये जरी समावेश नसला तरीही या योजनेमध्ये तरी आपण सगळ्यात अगोदर स्मार्ट सिटी नवी मुंबईला कसं बनवू शकतो या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी आपलं योगदान सचोटीपूर्ण योगदान सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी द्यावं आणि तेवढ्याच इफिशियन्सीने या ठिकाणी काम करावं, जेणेकरून आपण हे जे टार्गेट आहे ते अचीव करू. मला या ठिकाणी माझ्याबद्दल चांगले शब्द वापरले, विशेषतः या ठिकाणी मला सांगितलं की मीडियासुद्धा अतिशय सकारात्मक मीडिया आहे, त्यांचंसुद्धा निश्चितपणे आपल्याला सहकार्य आवश्यक राहील आणि ते करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. लोकप्रतिनिधी आणि सर्व नागरिक त्यांचं नागरिकांचंसुद्धा आपल्याला फीडबॅक या ठिकाणी आवश्यक असतं चांगलं काम करत असताना, आणि या सर्वांचं सहकार्याने आपण निश्चितपणे अतिशय आणखी याच्यापेक्षा चांगला स्टँडर्ड कसं निर्माण करता येईल याचा प्रयत्न करू. माझा या ठिकाणी सत्कार केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.